मी संजय सिंगने रिलायन्स क्लासेस नाशिकचा संचालक आजपासून मी आपल्यासाठी घेऊन येत आहे यूट्यूबवर एक विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय फ्रुटफुल असं चॅनल रिलायन्स क्लासेस। तर वेळ करू नका, यूट्यूबवर जा रिलायन्स क्लासेस सर्च करा आणि सबस्क्राईब करा। फक्त सबस्क्राईब करू नका मित्रांनो, कारण माझ्या यानंतरचे येणारे व्हिडिओ अजून तुमच्या जास्त फायद्याचे असतील। तर सबस्क्राईबचे शेजारी असेल तर बेल आयकॉनचं बटन दाबा, त्याला क्लिक करा, म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर लगेच येतील। गणित या विषयाची आपल्याला भीती आहेच आणि असतेच, सगळ्यांनाच असते असे नाही, बऱ्याच विद्यार्थ्यांचा आवडता विषय गणित असतो, परंतु तरीही गणितात ज्यावेळेस ते गणित सोडवतात, कॅल्क्युलेशन्स करतात, स्क्वेअर असतील, क्यूब असतील किंवा गुणाकार असतील, मोठ्या मोठ्या संख्येचे गुणाकार किंवा कॅल्क्युलेशन करताना त्यांना एक मिनिट, दोन मिनिट, तीन मिनिटाचा वेळ जात असतो आणि हा वेळ फक्त जातच नाही तर याच्या चुकण्याच्या सुद्धा शक्यता असतात। तुमच्याकडे तपासून पाहायला कॅल्क्युलेटर नसतो। मित्रांनो, हमखास परफेक्ट उत्तर येतील आणि काही सेकंदात येतील अशा ट्रिक्स मी आपल्यासमोर देणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो तयार राहा, आज आपण पहिल्या दिवशी देणार आहोत यूट्यूब चॅनलवर आपल्या रिलायन्स क्लासेसच्या नवीन चॅनलवर स्क्वेअर कसे शोधायचे, स्क्वेअर कसे सॉल्व्ह करायचे, मग दोन अंकी संख्या असतील किंवा 1600 पर्यंतच्या, 150 पर्यंतच्या तीन अंकी संख्या असतील, याचे स्क्वेअर आपण झटपट कसे सॉल्व्ह करणार बघूया। पहिली संख्या घेऊ 112, 112 स्क्वेअर आपल्याला करायचा आहे। 112 स्क्वेअर, मित्रांनो 10 पर्यंतचे स्क्वेअर आपले पाठ नसतात, किंवा पाठ असतील तर 20 पर्यंत नसतात, 20 पर्यंत असतील तर 25 पर्यंत नसतात, 30 पर्यंत नसतात, आणि 112 स्क्वेअर म्हटला तर ती मोठी गोष्ट झाली। तर मित्रांनो लक्षात घ्या, 112 स्क्वेअर आपल्याला 25 च्या स्क्वेअर पेक्षाही पटकन शोधता येईल, सॉल्व्ह करता येईल। 112 ज्यावेळेस आपण स्क्वेअर शोधणार त्यावेळेस आपल्याला एक बेस हा कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे। बेस 112 च्या जवळचा बेस कोणता असणार आहे, 112 चा बेस काय असणार आहे, बेस कसा घ्यायचा, तर किती अंकी संख्या आहे, तीन अंकी, तीन अंकी संख्येमध्ये दोन शून्य असलेली संख्या कोणती, दोन शून्य असलेली संख्या आहे 100। मग 100 आपण बेस घेतला, 100 इज युअर बेस, लक्षात घ्या 100 आपला बेस आहे। 112 मधून 100 मायनस करा, आंसर विल बिकम 12, 12 तुमचा आंसर आला। आता ह्या दोनच संख्येंचे आपल्याला खेळायचे आणि ते तू तोंडी शोधू शकता। मी प्रयोग तुम्हाला याच्यासाठी दाखवतोय की हे पहिल्यांदा तुम्ही करणार आहात, यानंतर तुम्ही तोंडी सोडवा। 12 स्क्वेअर मित्रांनो आपल्याला यायला पाहिजे, कारण कमीत कमी 25 पर्यंतचे स्क्वेअर आपल्याला पाठ पाहिजे, पाठांतर करणाऱ्याला मी बैल समजतो, परंतु मित्रांनो काही बेसिक थिंग्स आहेत त्याला ऑप्शन नाही, त्याला पर्याय नाही। तर 25 पर्यंतचे स्क्वेअर पाठ ठेवा, बघा तुम्ही या संख्येचे स्क्वेअर किती झटपट सोडवणार। 12 स्क्वेअर 144, पहिला भाग मिळाला, आता आपल्याला दुसरा भाग बघायचा आहे। दोन भाग झालेले आहेत, इकडचा भाग तिकडचा भाग, हा 12 112 मध्ये ऍड करा, 124 हा 12 112 मध्ये ऍड करायचा आहे। आधी 12 चा स्क्वेअर केला आणि 12 चा 12 कुठून आला, तर 112 मधून आपण 100 मायनस केले, हे झाले दोन संख्या मिळाल्या, हेच तुमचं उत्तर असणार। फक्त याला उत्तरात कन्वर्ट करायचं, आन्सर मध्ये याला कन्वर्ट करायचं। तुमचा बेस किती होता, 100, 100 वर किती झिरो आहेत, 2, 20 आले, यातले दोनच संख्या घ्या 44, बघा आन्सर 44। मग आता ह्या एक चं काय करायचं, हा एक इकडे ऍड करा, 124 प्लस 1, 124 प्लस 1 इक्वल्स टू 125, युअर आन्सर इज रेडी, 112 चा स्क्वेअर इक्वल्स टू 12544, आहे ना सोपं। मित्रांनो काहींच्या अजून लक्षात आलं नसेल, आपण एक वेगळं एक्झाम्पल अजून घेऊ। आणि हा मायनस सिक्स याच्यात ऍड करायचा, म्हणजे काय करायचं, ही प्लस ही मायनस,
तीन एक पॉजिटिव तीन नेगेटिव यांची ऍडिशन काय येईल यांची वजाबाकी होईल सबट्रॅक्शन काय येईल 88 हे दोन पार्ट तयार झाले पहिला पार्ट तुम्हाला दोन झिरो पाहिजे होते दोन झिरोच्या दोन डिजिट पाहिजे होते 36 मिळाले म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा काही वेगळं करायचं नाही दुसरा पार्ट 88 मिळालेला आहे 8836 इज इक्वल्स टू स्क्वेअर ऑफ 94 मित्रांनो ट्रिक लक्षात आली जर लक्षात आले असेल तर आता ही चॅनल सबस्क्राइब केलेलं असेल तर चॅनल सबस्क्राइब करा कारण यानंतर प्रचंड वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला ट्रिक्स मी देण्याचा प्रयत्न करणार आहे आता बघू आपण 75 च्या खालची संख्या संख्याचा दोन पार्ट मध्ये डिवाइड करू 75 च्या खालच्या आणि 75 च्या वरच्या 75 च्या खालच्या जे असतील त्या 50 बेस घ्यायचा आहे आणि 75 च्या वरती 150 पर्यंत जे असतील त्याला 100 बेस घ्यायचा 100 बेस घ्यायचा बघू आपण 64 75 पेक्षा लहान संख्या आहे याचा स्क्वेअर जर आपल्याला करायचा असेल तर याचा 50 मायनस करायचा 50 मायनस केला 14 आंसर आला 14 चा स्क्वेअर करायचा आहे किती आंसर येईल 196 आता मी म्हटलं होतं तुम्हाला की 100 वर दोन झिरो आहेत 50 वर किती झिरो आहे 1 पण मित्रांनो इथे ती कॉन्सेप्ट आपल्याला घ्यायची नाही आपण 50 हा 100 च्या हाफ घेतलेला आहे 100 च्या निम्मे घेतलेला आहे 50 म्हणून आपण बेस 100 च घेणार ठेवलेला आहे फक्त त्याला 50% केलंय हाफ केलेला आहे मग आता इथून आपण काय करणार 100 मायनस करणार का नाही 50 मायनस करणार का नाही मग 50 च्या हाफ किती होतो 25 64 मधून 25 हाफ मायनस करा 39 आणि समजा 64 मायनस 25 करायला अडचण येते चुकण्याची शक्यता वाटतात तर 14 25 मध्ये ऍड करा 25 प्लस 10 35 प्लस 4 39 ओके मग आता बेस आपण काय घेतला 100 घेतला फक्त त्याचा 50 केला हाफ केला होता म्हणून इथे पण बेस आपला 100 झाला म्हणजे 02 असेल खाली घेतले आपण 96 आणि यातला हा जो 1 रिमेनिंग आहे तो आपण इकडे ऍड केला किती झाले 40 4096 इज अ स्क्वेअर ऑफ 64 आहे ना गमत 50 ची ट्रिक समजायला थोडी कठीण जाते ना अजून एक एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेऊ 53 या दोन गोष्टी आपल्याला समजतील 53 चा स्क्वेअर काढायचा आहे याचा 50 मायनस करायचे किती उरले 3 3 चा स्क्वेअर किती येतो 9 तुम्हाला काय म्हटलं तर आपल्याकडे दोन झिरो आहेत त्याच्यामुळे दोन संख्या आपल्याला काय पाहिजे सपोज आपण इकडे झिरो वाढवला तर 90 होईल संख्या बदलेल संख्येची व्हॅल्यू बदलेल व्हॅल्यू आपल्याला 9 ची बदलायची नाही मग तो झिरो आपल्याला कुठे घ्यायचा आहे या साईडला घ्यायचा 09 टू डिजिट मिळाले तो झिरोच्या बदल 09 तसाच राहू द्या आणि हा 3 25 मध्ये ऍड करा किंवा 53 मधून 25 मायनस करा एकच आन्सर असणार आहे 28 आणि मग तुमचं फायनल आन्सर आलं मित्रांनो स्क्वेअर ऑफ 53 इक्वल्स टू 2809 कॅल्क्युलेटर घ्या माझे सगळे एक्झाम्पल्स चेक करा तुम्ही अशा प्रकारचे कोणत्याही एक्झाम्पल सॉल्व करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लाईक केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये काही कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा यापुढे माझे अजून भरपूर व्हिडिओ येणार आहे हा माझा आजचा पहिला व्हिडिओ होता माझे भरपूर व्हिडिओ येणार आहेत त्याच्यात मराठीचे निबंध कसे लिहायचे हिंदीचं व्याकरण मराठीचं व्याकरण इंग्लिशच्या बेसिक कॉन्सेप्ट इंग्लिश ग्रामर ग्रामरशिवाय इंग्लिश कशी बोलता येते त्यानंतर मॅथच्या तर भरपूर ट्रिक्स असणारच आहेत ज्योमेट्रीचे थेरम्स कसे पाठ सॉल्व करायचे ज्योमेट्रीचे कॉन्सेप्ट कसे लक्षात ठेवायचे ज्योमेट्रीचे फॉर्म्युलाज कसे लक्षात ठेवायचे भरपूर 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 येणार आहे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा रिलायन्स क्लासेस नावाचं चॅनल युट्यूबवर सर्च करा चॅनल सबस्क्राईब करा किंवा खाली दिलेली तुमच्यासोबत आत्ता जी लिंक आलेली तिला क्लिक करा आणि त्या लिंकवर जाऊन चॅनल सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन दिलेला आहे त्याला सुद्धा क्लिक करा ते क्लिक केल्यानंतर माझा नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच अपडेट कळेल आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहता येईल आप
आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, खाली कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.